अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सततच्या पावसामुळे जवळपास अर्ध्या चाळीसगाव शहरात संपूर्ण जलमय परिस्थिती पाहायला मिळाली। शहरातील मुख्य रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून नद्या नाले अगदी तुडुंब भरून वाहत होत्या। नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तसेच शेतातील पिकांचे देखील नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेले पाहायला मिळाले। चाळीसगाव येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काल माजी मंत्री आमदार गिरीश महाजन हे चाळीसगावात दाखल झाले होते। त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। खोदगाव धरण हे 100% भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता ते ओसंडून वाहत आहे। आपल्या चाळीसगावच्या काहीच अंतरावर हे खोदगाव धरण आहे, तरी आता थोडंसं पाणी निवळलेलं आहे, तरी हे 100% धरण भरलेलं आहे। कन्नड घाटात हे पाणी मुसळधार रात्रभरपासून पाऊस चालू असल्यामुळे ह्या धरण 100% भरलेलं आहे। कपाशीचं झालेलं नुकसान भरपूर अशा प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। चाळीसगाव शहराच्या जवळ काल झालेल्या पावसामुळे जनावरांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यातून आकडेवारी काय आहे? शेतीसाठी फार नुकसान झालं, आता काही आढाव आपल्याकडे आला आहे। सर, वरिष्ठ आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तालुक्यातले काही वरिष्ठ अधिकारी त्याच्या गावामध्ये शेती चालू आहे। धन्यवाद। पोलीस अधिकाऱ्यांशी आपण बोललेलो आहे आणि जे मदत कार्य चालू आहे त्या मदत कार्याला पोलीस अधिकाऱ्याची खूप मदत मिळते। जेबीएन महाराष्ट्र, राहुल चव्हाण, चाळीसगाव। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।